राज्यातलं ईडीचं आणि केंद्रातलं भाजपचं नरेंद्र मोदीचं सरकार या सरकारच्या जमिनीतून जमीन खाली खसकण्याचं काम जेव्हा सुरू झालं तर या पद्धतीचं प्रशासनाचा दुरुपयोग करणं काही त्यांच्यासाठी मोठं काम नाही. केंद्रातलं मोदीचं सरकार आणि महाराष्ट्रातलं ईडीचं सरकार हे अत्याचारी सरकार आहे आणि अत्याचारी सरकारच्या प्रशासनामध्ये असलेले अधिकारी वर्ग ही सुद्धा अत्याचारी व्यवस्थे निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत हे आपण पाहिलेलं आहे. तुम्हीच माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की राहुलजींना भेटण्यासाठी येणाऱ्या मुला मुलींसाठी महिलांसाठी कशा त्याला लोटायचे कसे धक्के मारले जात होते आपण पाहिलं. तरी आम्ही पोलीस विभागाने जे सहकार्य केलं त्याचा आभारच आम्ही मानलं पण काही लोक निघालेत त्याच्यामध्ये जसं जे पक्ष नाहीच आहे महाराष्ट्रात त्याचं वारंवार चर्चा करतो आपण पण जे काही झालं त्याच्यामध्ये जो व्हिडिओ मी पाहिला त्या व्हिडिओमध्ये जे काही पाहतोय पोलिसांचं सहकार्य त्यांना कसं प्राप्त होतं आखरी आदेश गृहमंत्रीकडून आलेला असला पाहिजे आणि त्याचं पालन पोलीस करताना आपण पाहिलं. राज्यातलं ईडीचं आणि केंद्रातलं भाजपचं नरेंद्र मोदीचं सरकार या सरकारच्या जमिनीतून जमीन खाली खसकण्याचं काम जेव्हा सुरू झालं तर या पद्धतीचं प्रशासनाचा दुरुपयोग करणं काही त्यांच्यासाठी मोठं काम नाही. केंद्रीय तपास यंत्रणेचा जसा दुरुपयोग केला जातो ईडी आणि सीबीआयचा तसं पोलिसांचा दुरुपयोग महाराष्ट्रामध्ये केला गेला आहे हे तर सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आज आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया नाही पण तो व्हिडिओ आम्ही बरोबर सेव्ह केलेला आहे योग्य वेळेवर योग्य त्याचा निर्णय कारण की आज दिवस त्यांचे आहेत उद्या आमचे दिवस येतील त्यावेळेस बघू काय करायचं.